कोरोना संचारबंदीमुळे घरीच अडचणीत सापडलेल्या गरीब गरजूंना खिदमत सोशल फाउंडेशन तर हातकणंगले तालुक्यात जमियत उलमा ए हिंद या सेवाभावी संघटनांकडून जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप. ज्याने एक जीव वाचवला त्याने सर्व मानवजातीला वाचविले अशा प्रकारचे ब्रीद घेऊन गरजू व गोरगरीब यांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. या किटमध्ये प्रामुख्याने तांदूळ, तेल, मुगडाळ, मसूर डाळ, चटणी, साखर, चहा, मीठ, साबण, रवा असे साहित्य आहे. सदर वाटप प्रसंगी शिरोली सरपंच शशिकांत खवरे, शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्यासह सरदार मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य उर्मिला जाधव, मुन्ना सनदे, राजेंद्र सुतार, मैनुद्दीन मुल्ला, मोहिदीन मुल्ला, जमीर मुल्ला, याकूब मुल्ला तसेच खिदमत सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. याचबरोबर जमियत उलमा ए हिंदचे आधारस्तंभ मौलान मदनी, मौलाना इरफान, अंजुम देसाई, हाजिब सरजे खान, अन्सार देसाई, डॉक्टर सतीश तेरदाळे, संदीप लंबे, हरूर देसाई, इम्रान देसाई व मनसूर मुजावर हे उपस्थित होते.